नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार. गोंयांत आयच्यान परत एकदा म्हणजे जें शियाळी अधिवेशन आसा तें अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरवात जाल्ली आसा आनी काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालो आनी आयज गोंय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पयलो दीस आसलो. आतां पयलो दीस जालो, राज्यपालाचें अभिभाशण जालें, तेचेर वेगवेगळ्यो ज्यो आसा त्यो प्रतिक्रिया सरकारा कडल्यान येयल्यो, विरोधी पक्षां कडल्यान येयल्यो, हें सगळें जालें. पूण आयच्या दिसा एक म्हत्वाचो असो आरोप आनी एक गंभीर आरोप भ्रश्टाचाराचो, तो सुद्दां सरकाराच्या मंत्र्याचेर, सरकाराच्या म्हणण्यापेक्षा जे संविधानीक पदाचेर सध्या आसात, जे भाजपचे आमदार आनी आतां सभापती जाले, ते म्हणजे रमेश तवडकर हांणी केला. फाटले कांय दिसा सावन एक नांव सदांच चर्चेन आसता, ते म्हणजे कला अकादमींतल्या कथीत भ्रश्टाचाराच्या आरोपा वयल्यान, ते म्हणजे कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांचे. आनी आतां परत एकदा गंभीर आरोप जाल्यात ते कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांचेरूच. आतां खंय तरी कला अकादमीचें उक्तावण जाल्लें आसा आनी तरी सुद्दां वेगवेगळ्या कारणांक लागून कला अकादमी परत चर्चेन येता. केन्ना थंय वयल्यान उदक पडटा हायड्रंटांतल्यान, केन्ना थंय दिवड मेळटा, अश्यो तरेच्यो घडणुको घडटात. परत त्याच विशया वयल्यान गोविंद गावडेचेर टिका जायत आसतनाच आतां हें नवें भ्रश्टाचाराचें, कथीत भ्रश्टाचाराचें प्रकरण फुडें येयलां, तें सुद्दां गोविंद गावडेचेर. आनी सगळ्यांत धक्कादायक गजाल म्हणजे खुद्द सरकाराचो म्हणण्यापेक्षा भाजपचो आमदार आनी जो आतां सभापती आसात, अशे रमेश तवडकर हांच्या कडल्यान. आतां एक गजाल आमी लक्षांत धरपाक जाय की रमेश तवडकर आनी गोविंद गावडे हे दोगूय एसटी समाजांतल्यान येतात, दोगूय एसटी समाजाचें प्रतिनिधित्व करतात. गोविंद गावडे आनी उटा आंदोलनांत सक्रीय सहभाग घेतिल्लो, तांकां लागीं लागीं 40 दिसांची कादय भोगची पडिल्ली. रमेश तवडकरूय त्या आंदोलनांत आसले आनी बाकीचे सगळे मुवमेंट जो आसा एसटींचो तातूंत रमेश तवडकर नेतृत्व करताले, गोविंद गावडे भितर वांटेकार आसले. आतां फाटले ह्या हो नेमको आतां नवो भ्रश्टाचाराचो आरोप गोविंद गावडेचेर कितें जाला तो आमी पळयतलेच. पूण जर ह्या सगळ्या प्रकरणाची किंवा ह्या दोनूय फुडाऱ्यांमधल्या एकंदर राजकीय वैमनस्याची किंवा त्यांच्या दोघांच्या दुश्मनकायेची गजाल आमी जर पळयत किंवा सिलसिलो आमी जर पळयत जाल्यार तो फाटल्या कितलेशेच दिसापासून चालू आसा. आयज जेन्ना आमी एसटी समाजाचें नेतृत्व पळयता किंवा एसटी समाजांतले गोविंद गावडे किंवा रमेश तवडकर, प्रकाश वेळीप, विश्वास गावडे किंवा बाकीचे हे जे लोक आसात, हे सगळे एसटी समाजाचें फुडारपण करतात. पूण एसटी समाजा भितर तवडकर ग्रूप आनी गोविंद गावडे ग्रूप हांची दोन उबी फूट पडलेली आसा आनी दोन गट एसटी समाजान आमकां सद्याक कार्यरत जाल्ले दिश्टी पडटात. थोडे जाण हे रमेश तवडकर हांच्या गटान आसात जाल्यार थोडे जाण गोविंद गावडे हांच्या गटान आसात. दोगांय मदीं कुरघोडीचें राजकारण हें कांय नवें न्ही. रमेश तवडकर आनी फाटलीं कितलीशींच वर्सां जालीं काणकोणा ते लोकोत्सव करतात. ह्या लोकोत्सवा कडेन सुद्दां गोविंद गावडे आनी तशी फाट फिरयली. तेजाय पयलीं जायते कार्यावळी ज्यो करतात रमेश तवडकर, जे काणकोणा भितर करतात, तेन्ना सगळ्या फुडाऱ्यांक आमंत्रण आसता. पूण तितून तेंच्याच समाजाचो दुसरो फुडारी म्हणजे गोविंद गावडे, तेका आमंत्रण नासता. आनी गोविंद गावडे जे प्रोग्राम करता, फॉर एग्जाम्पल जागोर महोत्सव जो आसा तो जालो हांगासर केरी थंय म्हणटात, थंय सगळे फुडारी येयल्ले, सगळे जाल्ले, पूण थंय रमेश तवडकराक आपोवणे नासले. तर अशा तरेचे कुरघोडीचें राजकारण, अशा तरेचे एकामेकाचेर दावे प्रतिदावे करपी राजकारण हे आमकां ह्या दोनूय फुडाऱ्यां मदीं दिश्टी पडटात. दुर्दैवान गोंयचो एसटी समाज वो हांगासरलो एक मूळ समाज अशें म्हणून तांकां वळखतात, की ह्या लोकांनी, हे लोक हे हांगासरले निजाचे गोंयकार अशें म्हणटात. पूण ह्याच एसटी समाजाच्या ह्या नेतृत्वा मदीं हे आशिल्ले वाद आनी समाजा मदीं आशिल्ली ही उबी फूट ही समाजा खातीर कितली लाभदायक किंवा कितली ती प्रगतीची आसतली हो एक मोठो प्रश्न आसा. गोविंद गावडे हांकां रमेश तवडकर हेय क्रॉस आसात, कोतरां आसात. दुसरे वटी आदले आमदार प्रसाद गांवकार सांगीचे ते गोविंद गावडेच्या विरोधान आसले. तर अशे तरेचे एक नाराजीचो सूर गोविंद गावडे आड ह्या अंतर्गत समाजाच्या राजकारणा भितर खूब पळोवपाक मेळटा. आनी ह्या भितर गोविंद गावडे हाणें सुद्दां आपलो एक वेगळो गट तयार केला, जो सगळ्यांक खबर आसा, एसटी समाजाच्या सगळ्या लोकांक खबर आसा. तर अशे तरेचे हे तेंचे अंतर्गत राजकारण हे चालू आसता. म्हणजे कांय जाणांनी काल म्हाज्या लक्षांत हाडून दिल्लें,
आणि आज तर प्रत्यक्ष मेमोरँडम माकाय दिले आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिले असा मेमोरँडम दिले असा. म्हणजे स्थिती जर पहिले जर जायत न्ही, म्हणजे हांव 2005 आमदार, 2012 पर्यंत जे आसा न्ही 7 वर्षां हांव ऑपोजिशन आशिल्लो आणि 2012 पासून हांव मंत्री आणि आज सभापती. म्हणजे एखाद्या म्हज्याच सरकारातलो मंत्री असं वागूंक शकता म्हणजे प्रोटोकॉल शिस्त डिसिप्लीन नसताना बेजबाबदार वागूंक शकता असं नाही, हे हांव पहिले फाट पळयता. म्हणजे खेद दिसता म्हाका, म्हणजे अशी गजाल घडपाक जायना. म्हणजे त्यामुळे ह्या विषया संदर्भात ते ज्याने ताणे म्हणजे आज सकाळी म्हाका मेळपाक गेले काय जाण, आतांच हांव फॉयरांक ते आफोवन माननीय मुख्यमंत्र्याक सांगले आसा हे कशेंच हांव टॉलरेट म्हणजे सहन करपा सारखी गजाल न्ही. म्हणजे केवळ अशा तरेचे सरकाराचे मंत्री बेफिकीर वागता असावा वागप आणि एखाद्या आपल्याच आमदाराक आणि आपल्याच सिनियर मनशा बद्दल अडचणी हाडपासारखी गजाल जेन्ना घडटा आसा न्ही, त्यो दुर्दैवी घटना आसा. आणि त्यो ह्यो गजाली आसा सगळ्या म्हणजे प्रॉपर फोरमाचेर म्हणजे माननीय मुख्यमंत्री किंवा पक्षाचे आसून वरिश्ठ ह्या सगळ्या कडेन त्यो त्या विशयाची चर्चा जातली आसा न्ही. आणि हांव ताचो डिमांड करतलो बी आसा. मंत्र्याचे किती खरे इंटेंशन किती असतं आसा न्ही, ते खरे म्हणजे ताजी चौकशी करपाक जाय. चौकशी करपा संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्याक सांगले असा, आर्ट अँड कल्चर डायरेक्टराक आम्ही सांगले असा की किती परिस्थिती असा त्याचे ताजी म्हाका पूर्ण रिपोर्ट जाय म्हणून. म्हणजे दुर्दैवी घटना असा अशा प्रकारची गजाली एखाद्या सरकारातले आपल्याच कलिगाच्या विरोधात जसं अशा वागप आणि ती पूर्णपणे खेदजनक गजाल असा. आणि या गजालीचो या अशा तरी घटनेचो न्ही हांव स्वतःक जे असं न्ही स्पीकर म्हणून पूर्ण निषेध करतो. आता या फाटभुयेर गोविंद गावडे हांचेर एक गंभीर आरोप, भ्रष्टाचाराचो, कथित भ्रष्टाचाराचो आरोप असे आम्ही सध्या तरी म्हणू शकता तेंगा, तो तेंचेर झाला. तो म्हणजे कला आणि संस्कृती खाते जे असा, म्हणजे या ज्या गटा कडल्यान म्हणजे रमेश तवडकर गट किंवा जे थंयसरले ज्या लोकांनी हो आरोप केला त्यांच्यानी एक प्रेस नोट किंवा एक माहिती दितनात पत्रकारांक असं शीर्षक दिला की कला आणि संस्कृती खात्यावर तब्बल 26,85,000 दरोडा असे त्याचे शीर्षक असा. ते हांव तुमकां वाचून दाखयता, मराठीन असा ते जे कालच्यान सर्क्युलेट जाता सगळ्याकडे. आयज विधानसभेच्या पहिल्याच दिसा ह्या लोकांनी पत्रकार परिषदूय घेतली, त्या उपरांत रमेश तवडकर हांच्यानही रिएक्शन दिले की ह्या सगळ्या प्रकरणाचे आणि दुर्दैवान त्यांनी आम्ही दुर्दैव असे म्हणपाक शकता की एकाच सरकारातले दोन खडेगाठ फुडारी तेच आयज एकामेकाचेर भ्रष्टाचाराचे म्हणजे एकामेकाचेर म्हणण्यापेक्षा रमेश तवडकर आणि गोविंद गावडे हांचेर गंभीर आरोप भ्रष्टाचाराचे केल्यात. त्याका गोविंद गावडे हाणेंही जाप दिल्या. विजय सरदेसाय हांणी एक मागणी केल्या की गोविंद गावडेन राजिनामो दिवचो म्हणून. हे सगळे प्रकरण आम्ही पळयतले, पूण मूळ नेमको भ्रष्टाचाराचो आरोप असा किदें तो आम्ही पळोवया. जशें हांवें तुमकां शीर्षक वाचून दाखयलां की कला आणि संस्कृती खात्यावर तब्बल 26,85,000 दरोडा आणि काणकोण भाजप कार्यकर्त्यांकडून संबंधित मंत्र्याचा जाहीर निषेध. आज म्हणजे त्यांच्यानी ते हे जे ज्यांनी आरोप केला म्हणजे पत्रकार परिषद घेऊन काणकोणात, तातूंत भितर खोतिगाव पंचायतीचे सरपंच आनंद देसाय, मागीर उपसरपंच पुनम गांवकार, पंचकृष्ण गांवकार, जयेश वेळीप, वृंदा वेळीप, श्रीस्थळ पंचायतीचे सरपंच सौ सेजल गांवकार, मागीर गणेश गांवकार, निलेश गांवकार, अक्षरा वेळीप, गांवडोंगरीचे पंचायतीचे पंच प्रभाकर गांवकार, विनीता गांवकार, त्याच वांगडा काही ग्रामस्थ सुद्धा ह्या पत्रकार परिषदे आशिले काल झाले ती काणकोणा भितर. आणि तातून आरोप असा असा की श्रीस्थळ खोतिगाव गांवडोंगरी पंचायतीन वेगवेगळ्या सुवातींचेर जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले, सांस्कृतिक कार्यावळी झाल्यो अशा तरेचे दाखोवन 26,85,000 हडप केले असो आरोप हांच्यानी केला. त्यांच्यानी फुडें डिटेलूय दिल्या की खंयच्या खंयच्या सांस्कृतीक संघाच्या नांवान कार्यक्रम जाले आणि पयशे घेतले आणि खऱ्यांनी ते कार्यक्रम जावंच ना अशा तरेचो हो आरोप असा. कला आणि संस्कृती खात्या आमकां सगळ्यांक खबर असा की जे गांवगिऱ्या वाठारांनी क्लब असता किंवा सांस्कृतीक मंडळां असता किंवा जी रजिस्टर असतात ते वेगवेगळे सांस्कृतीक कार्यक्रम सादर करतात आणि तांकां कला आणि संस्कृती खात्याकडल्यान
पैसे मेळटात म्हणजे ती सगळी कार्यक्रम झाल्याची बिलां दिवची पडटात बाकीचा हिशोब दिवचो पडटा पहिली थोडी रक्कम मेळटा मागीर थोडी रक्कम मेळटा असे ते सगळे एकंदर गणित असता तर अशा तऱ्हेन कार्यक्रम सांस्कृतिक झाले असे म्हणून सांगून 26 लाख म्हणजे लागी लागी 27 लाख रुपया कला आणि संस्कृती खात्याकडल्यान उकलले या गटांनी आणि एका सगळ्याक पाठिंबो असलो खुद्द मंत्री गोविंद गावडेचो किंवा गोविंद गावडेक हे खबर ना असे जाऊक शकना असा आरोप रमेश तवडकर यांनी केला. आता ही मंडळा खयची ती आम्ही पोया. महामाया कला क्रीडा सांस्कृतिक संघ येडा खोतीगाव श्री अजय गावकर यांच्या नावाने 3 लाख रुपये. मागीर स्त्री मुक्ती सेल्फ हेल्प ग्रुप येडा खोतीगाव अमिता गावकर यांच्या नावाने 2,50,000 रुपये. मागीर आदिवासी महिला मंच येडा खोतीगाव रिया गावकर यांच्या नावाने 2,60,000 रुपये. त्या उपरांत संजीवनी सेल्फ हेल्प ग्रुप भूतपाल खोतीगाव यांच्या नावाने 1,50,000 रुपये. आदिवासी मंच खोतीगाव भूतपाल काणकोण यांच्या नावाने 2,00,000 रुपये. ओमकार BPL सेल्फ हेल्प ग्रुप आवळी खोतीगाव यांच्या नावाने 1,50,000 रुपये. मागीर मल्लिकार्जुन सेल्फ हेल्प ग्रुप भूपर गावडोंगरी यांच्या नावान 1,50,000 रुपया. महामाया सेल्फ हेल्प ग्रुप भूपर गावडोंगरी या नावान 1,50,000 रुपया. संगम काणकोळ चाळ गावडोंगरी या नावान 2,50,000 रुपया. शिवनाथ सेल्फ हेल्प ग्रुप किनळकट्टा गावडोंगरी यांच्या नावान 1,50,000 रुपया. मल्लिकार्जुन सेल्फ हेल्प ग्रुप वैजावाडा श्रीस्थळ यांच्या नावान 1,50,000 रुपया. ट्रायबल रिसर्च सेंटर बड्डे खोतीगाव यांच्या नावान 1,75,000 रुपया. पार्वती परिवार येडा खोतीगाव यांच्या नावान 3,50,000 रुपया. अशो वट्ट मिळून हो जो आकडो असा जो ज्यांना पैसे मिळाल्या कार्यवाही केल्यात म्हणून तो जाता 26,85,000 म्हणजे लागी लागी 27 लाख रुपया. आता हो इतलं विस्तृतपणान ताणी डिटेल दिल्या रमेश तवडकर समर्थक पंच सरपंचांनी आणि तातून पुढे जे त्यांच्यानी मुद्दे नमूद केले ते असे की वरील संस्थांपैकी काही संस्था अध्यक्षांना कार्यक्रम झाल्याचे माहीतसुद्धा नाही मग हे पैसे कुणी आणि कोणाच्या नावाने काढण्यात आले ते माहिती नाही. पंचायतीत कोणताही कार्यक्रम करताना पंचायतीचा ना हरकत दाखला म्हणजे NOC घेतली जाते. वरील कार्यक्रमांना पंचायतीतर्फे NOC दाखला नाही मग हे कार्यक्रम झाले कशावरून. वरील पैसे मंजूर करण्याअगोदर खात्याने खातिरदारी करून घेतली होती का. मागीर पंचायत मंडळ भाजपचे आणि सरकार भाजपचे तसेच आमदारही भाजपचे तर या सर्वांना कानाडोळा करून संबंधित खात्याचे मंत्री कोणते हित साधू इच्छितात. आदिवासी समाज नेते म्हणत असताना संबंधित मंत्र्याने आदिवासी समाजाच्या डोळ्यावर पाने पुसण्याचा कारभार कसा काय चालू ठेवला. पंचायतीला आमदाराला आणि मुख्यतः गावकऱ्यांना न कळवता हे कार्यक्रम झाल्याचे सांगून पैसे मंजूर करून घेताना संबंधित खात्याने चौकशी का केली नाही अशा प्रकारच्या गोष्टी समाजात फूड पाडण्यासाठी कारणीभूत ठरतात त्यामुळे याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. या सर्वाची जबाबदारी संबंधित मंत्र्याने घेत त्याची चौकशी करावी नाहीतर स्वतः पाय उतार व्हावे याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही माननीय सभापती तसेच आमचे आमदार श्री रमेश तवडकर आणि माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांच्याकडे मागणी करणार. काणकोण भाजप कार्यकर्त्यांकडून संबंधित मंत्री श्री गोविंद गावडेंचा जाहीर निषेध असे या पत्रकार परिषदेन टोटल मुद्दे मांडल्यात. जे किती मुद्दे मांडल्यात त्यांनी तुमकां सांगला तर थोडक्यान तुमकां कथित भ्रष्टाचाराचा आरोप किती असा तो सांगता की काणकोणच्या खोतीगाव गावडोंगरी श्रीस्थळ ह्या पंचायतीतल्या गोविंद गावडे यांच्या गटाचे आम्ही म्हणू शकता तर ह्या लोकांनी सांस्कृतिक कार्यक्रम करता असे म्हणून सांगून लागी लागी 27 लाख रुपया घेतले पण हे एकूय कार्यक्रम झालो ना हाचोच अर्थ या लोकांनी ते पैसे घेतले आणि खाल्ले अशा तऱ्हेचा आरोप वाता झालो असा. रमेश तवडकर आणि सांगला की हे प्रकरण आणि आज त्यांच्यानी मुख्यमंत्र्याक निवेदनही सादर केले या सगळ्या पंच सरपंचांनी आणि सांगले की चौकशी जाऊची म्हणून. आता हाजेर रमेश तवडकर आणि पत्रकारांकडे उलयतना गौप्यस्फोटही केले की आणि बेधडक म्हणजे आपल्याच पक्षाच्या मंत्र्याचेर त्यांनी खर टीका केल्या आणि हो अगदी बेशिस्तीचा कारभार आणि याचेर कारवाई करपाक जाय इतले न सांगतात आणि सांगला की आपण हे प्रकरण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांकडे वर्तलो.
आता विरोधी पक्षांनी हे प्रकरण लावून धरलं. विजय सरदेसाई गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष ताणी मागणी केल्या की गोविंद गावडे कला आणि संस्कृती मंत्री जे असतात त्यांना एकतर त्यांनी राजीनामा दिवचो किंवा त्यांना काढून उडवचे अशा तऱ्हेची मागणीसुद्धा आता जाता. म्हणजे आधी कला अकादमीचे सगळे प्रकरण, कला अकादमीचं ह्या सगळ्या प्रकरणावयल्यान गोविंद गावडेन एक विधान केल्लें की ताजमहल अशें स्वरूप उलयता उलयता दिल्लें, तेचे वयल्यान जाल्ली सगळ्या थरांतल्यान गोविंद गावडेचेर टिका, शहनशहाचें ताजमहल अशा तरेन तेची जाल्ली एक एक तेचेर जावपी हिणवणी अशी करपी किंवा टिका टिकात्मक अशी जावपी ती टिका, आणि आता हें नवें प्रकरण. सो आतां नेमको हातून दोशी कोण आसा आणि परत परत गोविंद गावडेचेरूच भ्रश्टाचाराचे आरोप कित्याक जातात हे आता तेचेर ह्या हेच्या वयल्यान परत एकदा हो प्रश्न चर्चेक येतला. आम्ही ह्या सगळ्याचेर गोविंद गावडे हांचे कडेन संपर्क करून तांची प्रतिक्रिया जाणून घेवपाचो यत्न केलो. सर, आज न्ही सभापती रमेश तवडकर आणि एक तुमचेर आरोप केला आणि तो एक सिरियस आरोप केला त्याने की तो म्हणता की काणकोण खोतीगाव आणि श्रीस्थळ त्या पंचायतींनी काय इव्हेंट झाल्या संस्कृतीक क्लबांनी आणि यांनी केल्या, बट इन ॲक्च्युअल ते इव्हेंट जाऊच ना आणि फक्त तितूतल्यान पैसे जे आहात ते घेतल्या इव्हेंट केला असं म्हणून अशा तऱ्हेचा एक आरोप केला आणि त्याने म्हटलं की याची सगळी चौकशी जावपाक जाय आणि तुमच्यावर टीका केल्या चडशी अशी म्हणून. ती चौकशी किती मागले पै नी, हा पै माझे डिपार्टमेंट हे ट्रान्सपरंट असा, अशा काही गोष्टी जर घडिल्ल्या तर डेफिनेटली त्याच्यावर चौकशी जातली, त्याबद्दल दुम्मत काय ना. आणि हे जे कार्यक्रमाक जे फायनान्शियल असिस्टंट जे आर्ट अँड कल्चर देतात ते कसे फायनान्शियल त्याचं छाननी करूनच काही गोष्टी देतात. आणि असे विषय असा की आणि हो हेजे पहिलं आम्ही जर कोणी एक कार्यक्रम आम्ही सँक्शन केलेलो असा त्यांनी जर कार्यक्रम जर केले ना काही कारणा बीन खातीर नाल्या त्याका विथ इंटरेस्ट ते रिपेमेंट करपाक शकता असे आम्ही बरेचशा जणां कडल्यान करून घेतलेलं असा. आणि तो प्रोसिजर जो असा पळय न्ही तो आम्ही ऑटोमॅटिक तो आमगेलो मुखार वसत असता, म्हणजे कोणीनच पैसे विषय खाले बिले हे जे आरोप जे असा पळय न्ही फक्त एका राजकीय दृष्टिकोनातल्यान एखाद्या काही गोष्टी जावपाक शकता त्याचेर हांव चड काय उलोवपाक शकना, बट माय डिपार्टमेंट इज व्हेरी ट्रान्सपरंट. बट सर, काल तांच्यांनी न्ही म्हणजे ज्या कोणी या पंचायती सरपंच बी आहात आरोप केले त्यांनी काल अशी नावं दिल्या क्लबांची किंवा ते सांस्कृतिक म्हणल्यार ह्या पंचायतीचे सरपंच पंच हे हांव एक ते घडी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असा काय ते खबर ना. खरं म्हणजे ह्या लोकांनी ह्या लोकांक प्रोत्साहन दिवप असता, उलट त्यांचे जर पाय जर ओढपाचो जर प्रयत्न जर करता जाल्यार म्हाका दिसतं हे पंचायतीत किंवा सरपंचाचेर बसपाचे लायकी आहा काय कितें हे त्यांच्यानी स्वतः विचार करपाची गरज असा, त्याचेर हांव चड काय उलयना कारण ह्या चिल्ला लोकांकडे हांव काय कष्ट लक्ष दिना. सो तुम्ही याची चौकशी करतले आणि जेदे वेळाचेर एक डिपार्टमेंट जेन्ना वेळाचेर जेन्ना एक फायनान्शियल असिस्टंट जेन्ना वेळाचेर दिता त्या वेळाचो कार्यक्रम झाला का ना झाला हे आमगेले ऑटोमॅटिक हे जाता, कारण कितें आम्ही युसी मागता युटिलायझेशन सर्टिफिकेट आम्ही मारता आणि थ्रू बीन चार्टर्ड अकाउंटंटाच्या थ्रू विषय हा न्ही त्या प्रोसिजर हा कोणी तिथून कोण सुटपा शकन अशा हा. तुम्ही हे तुमचे जे आरोप जाता पळय विजय सरदेसाईनो एक मागीर रोकडे विजय सरदेसाईचो आरोप हो राजकीय दृष्टिकोनातल्यान असा तो कोण करपाना एव्हरीबडी इज गोइंग टू आस्क नी कॉमन प्रॅक्टिस चालली हा असो विषय हा. ओके, सो तुम्ही या हेचेर पूर्ण तयार आहात की चौकशी जायती करची म्हणून? डेफिनेटली जायती करची, आय एम व्हेरी ट्रान्सपरंट हियर. ओके ओके, पण आमचे आणि एक वरिष्ठ पत्रकार म्हाका दिसता गोमंतकाचे आमचे अवित बगळे यांचे कडेन उलयतात आणि एक प्रतिक्रिया दिल्या की कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे असे म्हणतात की आपण खंयच्याय इन्क्वायरीक फुडो करपाक तयार असा आणि आपलो कारभार हो पारदर्शक असताना विधानसभा अधिवेशनाचो मुहूर्त घेऊन पहिल्याच दिसा सभापती यांच्या कडल्यान आरोप जावप ही खूप दुर्दैवी गजाल असा असे आपल्याक दिसता, अशी प्रतिक्रिया सुद्धा गोविंद गावडे आणि गोमंतकाकडेन उलयतना दिल्ली असा. आम्ही ट्राय केली गोविंद गावडे हांका की उलोवपा खातीर त्यांची ह्या सगळ्या एकूण प्रकाराचेर जी असा ती प्रतिक्रिया किती असा ती जाणून घेऊ खातीर, पण त्यांच्या कडल्यान आमकां प्रतिसाद मेळिल्लो ना. अजून सुद्धा आम्ही त्यांना फोन करपाचो प्रयत्न करतात पण त्यांच्या कडल्यान आमकां फोनार जाप मेळिल्ली ना. सो आम्ही त्यांच्या कडल्यानूय त्यांचीही बाजू जाणून घेवपाचो प्रयत्न केल्लो पण त्यांच्या कडल्यान त्यांची बाजू मेळिल्ली ना. तर हे असे सगळे प्रकरण परत एकदा
आणि हे गंभीर याच खातीर आसा की सरकारातल्या संविधानिक सरकाराचोच वाटेकार आशिल्ल्या भाजप पक्षाचो आमदार आणि आता जो संविधानिक पदाचेर आसा सभापती म्हणून त्या रमेश तवडकर हांणी तांच्याच समाजाचो दुसरो फुडारी गोविंद गावडे यांचेर गंभीर आरोप केल्यात. एक गजाल मी लक्षात घेऊक जाय, फाटल्या फावटी आदिवासी कल्याण खाते हे स्वतः गोविंद गावडे यांच्याकडे असले, पण हे फावटी हे खाते गोविंद गावडे हांकां दिवंक ना. ते आसा स्वतः आता ते त्याचो कारभार व मुख्यमंत्री पळयतात. म्हणजे कितले वितुष्ट आसा किंवा या एकंदर तवडकर गावडे यांच्या मधी आम्ही जे म्हणता की विस्तव सुद्धा वचना अशा तरेची परिस्थिती आसा. आणि हे खाते आता मुख्यमंत्र्यान स्वतः जाऊन आपल्याकडे दौरला की ह्या दोन फुडाऱ्यांमधल्या एकंदरीत या वादाक लागून ताणी त्यांच्याकडे ते दवरचे पडले व वेगळो विषय असा. पण तर हे सगळे एकंदर प्रकरण असं आता परत एकदा गोविंद गावडे हे कथित भ्रष्टाचाराच्या आरोपा वयल्यान टार्गेट जावपाक लागल्यात. आणि गंभीर बाब हीच असा परत सांगता की रमेश तवडकर भाजपचे आमदार आणि सभापती, सभापती पद हे खूप महत्त्वाचे असा. जर तसे ह्या सरकारान मतीन दौरले आणि तो सिरियसनेस लक्षात घेतलं जर सभापती पदा वयल्या मनशान आपल्याच सरकाराच्या मंत्र्याचेर आरोप करप हे म्हाका दिसता देशान पहिली खंय घडला जाल्यार खबर ना, पण म्हाका दिसता गोंयान तरी अशा तरेचे पहिलीच खेप हे जाला आसतले आसूये असो अंदाज असा. तर आता हेजेर सरकार किंवा मुख्यमंत्री किने कारवाय करतात, हेचेर मागीर गोविंद गावडे किने मुख्यमंत्र्याक जाप दितले काय किने आपली बाजू मांडटले काय किने हे पळोवचे पडटले. पण तुर्तास ही महत्वाची बातमी आहा, गोविंद गावडे यांचेर परत एक फावट भ्रष्टाचाराचे कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत आणि ते खुद्द सभापती रमेश तवडकर हांणी केल्ले आसात.